बेळगाव शहर आणि परिसरात लॉकडाऊनची नियमावली दिवसेंदिवस कठोर करण्यात येत आहे. सकाळच्या सत्रात भाजी बाजारात येणाऱ्या नागरिकांना 10 नंतर सर्व व्यवहार बंद करणे सक्तीचे झाले आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांना आता चौकशीचा सपाटा देखील सुरू करण्यात आला आहे. तसेच शहराच्या महत्त्वाच्या मार्गांवर बॅरिकेड्सचा विळखा घालण्यात आला आहे. शहरात महत्त्वाच्या मार्गांवर बॅरिकेड्स लावून सर्व मार्ग बंद करण्याचा सपाटा देखील पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा फटका शहरवासीय सध्या अनुभवत आहेत. कॅम्पमधील BSNL सर्कल नजीक वाहतूक वळविण्यात येत आहे. शहरात प्रवेश करण्यासाठी कॅम्पच्या बाहेरील भागातून आत प्रवेश करण्यास सूचित करण्यात येत आहे. प्रामुख्याने टिळकवाडी भागातील सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले. गोगटे सर्कल येथून रेल्वे उड्डाण पूल, बसवेश्वर सर्कल, RPD कॉर्नर, देशमुख रोड यासह अन्य सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. नागरिकांना संचार करण्यात अडथळे निर्माण व्हावेत या दृष्टीने परिपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवांसाठी देखील आता संपूर्ण फेरा मारून गावाबाहेर जावे लागणार आहे. राज्य सरकारच्या संबंधित प्रशासनाकडून ज्या उद्योगांना मुभा देण्यात आली आहे त्यांचे कर्मचारी आणि व्यावसायिक यांनाही रस्त्यावरून जाताना ओळख पटवणे महत्त्वाचे ठरले आहे. तसेच पोलिसांना माहिती देणे गरजेचे बनले आहे. नागरिक आवश्यक कामांसाठी घराबाहेर पडले तरी पोलीस यंत्रणेच्या चौकशीमुळे अनेकांनी बाहेर पडणे टाळले आहे. त्यामुळे कठोरपणे अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे.